नाशिक मध्ये बिबट्याचे हल्ले सुरूच असून यामध्ये आता एक शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे। नाशिक मध्ये बिबट्याचे नागरिकांवर वारंवार हल्ले सुरूच आहेत। आता यात एका शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला चढवलाय। मात्र मुलीच्या कुटुंबियांमुळे मुलगी बचावली असून बिबट्याने धूम ठोकली आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दापूर येथील गोनाईमळा परिसरात ही घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। संस्कृती किरण आवाड असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे। सकाळी संस्कृती शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला चढवला। या हल्ल्यात संस्कृतीच्या मानेवर आणि तोंडावर बिबट्याच्या पंजांची नखे खोलवर गेल्याने गंभीर जखम झाली आहे। बिबट्याने हल्ला करता संस्कृतीने आरडाओरडा केल्याने कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला। यानंतर जखमी झालेल्या संस्कृतीला कुटुंबियांनी तात्काळ उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तर नागरिकांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र।